राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष सुरू आहे. ठाकरे शिंदेंचा वाद थेट कोर्टात आहे. अजूनही त्या प्रकरणाचा निकाल आला नाहीये. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्र्यांची तयारी सुरू झाली आहे. त्याचं कारण ठरलंय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी. आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आता अजित पवार. नेमकं राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? खरंच राष्ट्रवादीमध्ये गटबाजी उफाळून आली आहे का? जाणून घेऊयात पुढील काही म्हणतात. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर त्याचं झालं असं, काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील त्यांच्या घरासमोर बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यावर माझं दैवत भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर या बॅनरची बरीच चर्चा झाली. हे संपत नाही तो आता मुंबईतीलच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांच्या संदर्भातही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यातही अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असं करण्यात आलाय. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा एकच वादा अजितदादा असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आपल्या भावना बॅनरद्वारे व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे अशी चर्चाही सुरू आहे. राज्यात एकीकडे सत्ता संघर्ष सुरू असताना याच वेळी राष्ट्रवादीकडून केली जाणारी बॅनरबाजीचा नेमका अर्थ काय असा सवालही उपस्थित केला जातोय. या संपूर्ण बॅनरबाजीविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.